त्याच्यामध्ये ही एक मायनॉरिटीजचा मेंबर करा. त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि त्या अनुषंगाने मग आम्ही निर्णय घेतला. आम्ही सगळं माहिती अवेसी साहेबांना दिली आणि त्यांनी सांगितलं की हे निर्णय घेण्याचा अधिकार मी जे कमिटी स्थापित केलेली आहे तुमच्यावर आहे आणि तुम्ही घ्या निर्णय. मग सकाळी 5 वाजता आम्ही हे निर्णय घेतला की आम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे संजय पवार त्यांना आम्ही मतदान करू. त्यासोबतच आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहे इम्रान प्रतापगडी त्यांनाही मदत करण्यासाठी आमचे दोघंही आमदारांना बोलण्यात आलेलं आहे की त्यांनी इम्रान प्रतापगडीलाही संजय पवार सोबत मतदान करायचं. सर तुम्ही पहिल्या पसंतीचं मत काँग्रेसला देणार तर दुसरं राष्ट्रवादीला देणार आणि शिवसेनेला देणार की नाही? नाही, शिवसेनेला तर देणार. जे शिवसेनेचा डिसिजन झाला होता की हे जे एक चुरशीची जी लढाई होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं होतं म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्हाला आमचं मत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बोला. त्यांनी आमच्याशी बोललो आणि आम्ही गेलो मुंबईमध्ये. दिवसभर चर्चा चालली, रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली आणि ते चर्चामध्ये फक्त एक पार्टीची नाही सर्व पार्टींचे मोठे नेते जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि मग आम्ही निर्णय घेतला की तुमचं जे कॅन्डिडेट आहे आमचा वैचारिक राजनैतिक मतभेद जे शिवसेनेसोबत आहे ते राहणार. ते आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. पण आम्ही या कारणाने मदत केली त्यांना की सरकार त्यांची आहे, मुख्यमंत्री जे आहे ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मुख्यमंत्री आहे आणि या सरकारकडून आमच्या एरियाला दुर्लक्षित करण्यात येत असेल तर आम्ही हे संधी साधली आणि म्हटलं की बाबा तुम्हाला हे मत पाहिजे असेल तर आमच्या एरियामध्ये तुम्ही काय मदत करणार आहे आणि आम्हाला ठोस विश्वास आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे निर्णय घेतलं. कुठल्या कुठल्या मुख्य नेते बैठकीला उपस्थित होते? राष्ट्रवादीकडून मला असं वाटत नाही की कोणी राहिलं असेल. त्यांनी सगळे जे मोठे नेते होते अजितदादा पवार होते, सुप्रियाताई सुळे होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, त्यांच्यासोबत छगन भुजबळ साहेब होते, सुनील तटकरे साहेब होते, हे सगळं आणि दुसरेही जे नेते आहे मंत्री आहे तेही त्या मीटिंगमध्ये बसले होते. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे साहेबांशी आमचं बोलणं झालं. दुसरे जे नेते आहे नार्वेकर साहेब असू द्या किंवा दुसरे शिवसेनेचे जे नेते आहे त्यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आणि एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही हे सकाळी 5 वाजता आम्ही हे निर्णय घेतला आणि मी त्याप्रमाणे ट्विट केलं. सर माझे तुम्ही एक प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला होता मनपामध्ये सोबत युती करू असं म्हणून, याची जी पहिली समजाव काय? नाही, मला नाही वाटतं की त्याचा संबंध महानगरपालिकेशी आहे. राज्यसभासाठी हे निवडणूक आहे आणि या दोन मतांमुळे आमच्या धुलियाची जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे, मालेगावची जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जेव्हा लोकांनी लाखो लोकांनी आम्हाला निवडून दिलं तर त्यावेळी लोकांची अपेक्षा असतं की बाबा आम्ही ह्याला आमदार केलेला आहे ते आमच्या एरियाचा विकास करतील. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारकडून आम्हाला कसल्याही प्रकारची मदत मिळत नाही होती. मग आम्ही हे संधी साधली आणि आम्ही म्हटलं की आम्ही देतो तुम्हाला हे मत, तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे, आमच्या हे मागणी आहे, आमच्या स्वतःसाठी काही नाही आहे, आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहणारे लाखो लोक जे आहे ते आमच्याकडे आशेने बघत आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंटचे जे आमचे प्रलंबित मागणी आहे ते तुम्ही फुलफिल करणार का, आणि ते केलेलं आहे. महानगरपालिकेची निवडणूक एक वेगळी प्रकारची निवडणूक असते आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आजही यामध्ये ठाम आहे की महानगरपालिका आतापर्यंत जे आहे MIM हे एकटंच लढणार आहे. एकला चलो रेचा आम्ही नारा दिलेला आहे. आतापर्यंत आमचा कोणत्याही समझौता झालेला नाही आहे आणि स्थानिक पातळीवर तर आम्ही कधीही शिवसेनेसोबत जाऊ शकत नाही. शिवसेना आणि MIM हे दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत आणि तुम्ही आता शिवसेनेला मतदान करतायत, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही येत्या काळात तुम्हाला याचा नुकसान होऊ शकतो? नाही, पुढे काय होतील हे माहीत नाही मला. पण मी जसं सांगितलेलं आहे की हे जे मतदान आम्ही केलं हे महाविकास आघाडीला केलं आणि त्यामध्ये शिवसेना ही एक घटक आहे आणि आमच्या वैचारिक
राजनैतिक मतभेद शिवसेना सोबत होता आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये आम्ही काही डायल्यूशन केलेला नाही आहे। पण सरकार कुणाची आहे? आधी तुम्ही हे म्हणणार असेल की त्यांची शिवसेनेची सरकार आहे, तुम्ही त्यांच्याकडून कशाला मागत आहे? मग मी कुठे जाऊ? माझ्या एरियाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही कुठे जाऊ? त्याच सरकारकडे जायचं आहे, त्याच मुख्यमंत्र्यांकडे जायचं आहे, ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मुख्यमंत्री आहे। जे मंत्री आहे शिवसेनेचे ते शिवसेनेचे असेल पण ते आमचेही मंत्री आहे। आणि जे आम्हाला दुर्लक्ष करत होते, आता आम्हाला एक चान्स मिळाला की बाबा ह तुम्हाला दोन मताचं महत्व आहे, तर आमच्या आमच्या एरियाच्या डेव्हलपमेंटचाही आम्हाला खूप महत्व आहे, तर एक अंडरस्टँडिंग करून आम्ही हे निर्णय घेतला। सर, काल नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल अशी चर्चा सुरू होती आणि कोर्टाचा पण तसंच निकाल आला, त्यामुळेच तुम्हाला जास्त महत्व दिलं असं वाटत नाही? तसं काही नाही आहे। आमचे बघा, हे या इलेक्शन इतकं काटेची टक्कर जे आहे, जे डू ऑर डाय सारखा सिच्युएशन आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे। भारतीय जनता पार्टी हे दावा करत आहे की आम्ही जिंकणार आहे आणि महाविकास आघाडी जे तीन पार्ट्यांचा एक दल आहे त्यांनी हे दावा केलेला आहे की आम्ही हे निवडणूक जिंकणार आहे। तर मी असं म्हटलं होतं की जब काटे की टक्कर झाली होती, एक एक मताचा महत्व होता आणि त्याचा महत्व त्यांना कळलं होतं की एमआयएमचे दोन मतं ही खूप महत्वाचे आहे, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही तुमच्याकडे येणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला मागणार नाही। त्यांनी मागितलं, आम्ही गेलो मुंबईला, चर्चा केली, दिवसभर चर्चा केली, रात्री उशिरापर्यंत चर्चा केली आणि मग निर्णय घेतला। ओके, यस।